मुख्याधिकारी डॉक्टर ठेंगल यांनी केली शहरातील स्वच्छतेची पाहणी. इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ संरक्षण अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत नगर परिषदेमार्फत स्वच्छता विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्याचा प्रारंभ केला. पाहणी दरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी कचरा रस्त्यावरच तसेच चौकाच्या ठिकाणी टाकल्यामुळे कचरा कोंडाळा तयार झाल्याचे निदर्शनास आले. शहरातील अशी कचरा कोंडाळ्यांची ठिकाणे आरोग्य विभागामार्फत शोधून जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्यास प्रतिबंध करून जागेचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या. याचबरोबर सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या. तसेच यापुढेही संपूर्ण शहरात अशा प्रकारे अचानक भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या घरातील ओला सुका कचरा आपल्या घराजवळ येणाऱ्या घंटागाडीमध्येच टाकावा असे आवाहन डॉक्टर ठेंगल यांनी केले. यावेळी शहर स्वच्छता विभाग प्रमुख विश्वास हेगडे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, सर्जेराव पाटील, संपत चव्हाण आदी उपस्थित होते.